नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक चाळीस प्रश्न पहिला भारत ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कितव्या क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे एकोणतीस प्रश्न दुसरा यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित कोण करते तर ऑप्शन क्रमांक दोन ग्लुकॅगॉन प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार प्रश्न क्रमांक चौथा अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे ऑप्शन क्रमांक चार सातारा प्रश्न क्रमांक पाचवा फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक भारतात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झाली आहे ऑप्शन क्रमांक एक सिंगापूर प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक आठवा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बॅरनबेट प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन वीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक दहावा बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन दोन हजार चोवीस या टाईम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या यादीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे तर ऑप्शन क्रमांक चार हार्वर्ड प्रश्न क्रमांक अकरावा हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कालीबंगन प्रश्न क्रमांक बारावा पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणाची निवड पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पी के मिश्रा प्रश्न क्रमांक तेरावा लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डैस डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल तर ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक चौदावा पचनक्रियेत नायट्रोजनयुक्त पदार्थांचे डॅश डॅशमध्ये रूपांतर होते तर ऑप्शन क्रमांक एक अमिनो आम्ल प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या देशात भारताच्या मदतीने आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार भूतान प्रश्न क्रमांक सोळावा नेपाळ या देशाने दावा केलेले काला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक दोन आठशे प्रश्न क्रमांक अठरावा कोणते शहर आशियातील अब्जा देशांचे शहर शहर म्हणून रिसर्च कुरुन रिसर्च दोन हजार चोवीसच्या ग्लोबल लिस्टनुसार बनले आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक एकोणावीस राज्याच्या सीमा नेपाळ भूतान बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत तर कोणत्या राज्याच्या तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक वीस भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशयानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग इस्रोकडून करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुष्पक प्रश्न क्रमांक एकवीस राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र पुढचा प्रश्न पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा मधुमेहाच्या उपचारासाठी पुढीलपैकी काय वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक एक इन्सुलिन प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या शहराला मागे टाकून मुंबई हे आशियातील सर्वाधिक अब्जादिशांचे शहर बनले आहे तर ऑप्शन क्रमांक चार बीजिंग प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय घटनेच्या डॅश कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते तर ऑप्शन क्रमांक दोन दोन दोनशे चौदा प्रश्न क्रमांक पंचवीस देशातील सर्वात लांब पूल कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात बांधण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक एक बिहार